तुम्हाला पण पाळीचा त्रास आहे का? तुम्हाला पण पाळीमध्ये अंगावरून जास्त जातं का? किंवा तुम्हाला पाळी वेळेवर येत नाही का? तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करण्याची गरज आहे. बघा, पाळीचं कसं असतं, ती आली नाही तरी चालत नाही. लग्न झालंय आणि पाळी आली नाही तर आनंदाची बातमी असते. पण त्यानंतर जर पाळी रेग्युलर येत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. कारण PCOD PCOS म्हणजे 100 मुलींमध्ये 10 मुलींना हा त्रास आहे की त्यांची पाळी अनियमित येते, चेहऱ्यावरती केस येतात किंवा मूड स्विंग्स असतात, पोटावरचा चरबीचा घेर वाढतो, मानेभोवती काळं असतं आणि मग कुठल्याही रासायनिक गोळ्या घेऊन पाळी आणायला लागते आणि मग त्यांनी पुढे जाऊन त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे हे टाळण्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य औषध घेणं खूप गरजेचं आहे. लक्षण दिसतंय म्हणजे पाळीच्या वेळी खूप दिवस अंगावरनं जात आहे, 10 ते 15 दिवस त्राव होतोय तरी चालणार नाही आहे, तुमचं हिमोग्लोबिन डाऊन होईल, तुमची शक्ती कमी होईल. पाळीच्या वेळी स्कॅन्टी फ्लो असेल तरी चालणार नाही आहे. किंवा पाळीच्या वेळेला तुम्हाला आधी डोकं दुखतंय, PMS आहे, किंवा पाळीच्या नंतर तुम्हाला अंगावरनं पांढरं पाणी जात आहे किंवा चेहऱ्यावरती खूप केस येत आहेत तरी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप नॅचरल असतात. बघा, हा फ्लो नॅचरल आहे. मेंदूकडून अशी काही संप्रेरकं स्त्रवली जातात आणि त्यानंतर हा पाळीचा स्त्राव सुरू होत असतो. म्हणजे पाळी येणं, वेळेवर येणं, त्याचा स्त्राव नीट असणं हे सगळं खूप गरजेचं आहे. अशा तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही मला क्लिनिकमध्ये येऊन जरूर भेटा. योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला नक्की दिलं जाईल.